नमस्कार, हाय, हेलो, वेलकम टू आस्क इन डिटेल, अवर फेमस यूट्यूब चैनल इन रीचिंग नॉलेज. फ्रेंड्स, अपन डेटा स्ट्रक्चर या सब्जेक्टला सुरुआत के लिए डेटा स्ट्रक्चर मधे अपन सुरुआती इंट्रोडक्शन चैप्टर सुरू के होते. इन दिस चैप्टर वी हैव सीन इंट्रोडक्शन, देन वी हैव सीन बेसिक टर्मिनोलॉजी एंड एलिमेंट्री डेटा ऑर्गनाइजेशन. देन इन द सेकंड ट्यूटोरियल वी हैव कंप्लीटेड डेटा स्ट्रक्चर्स, म्हणजे डेटा स्ट्रक्चरचे प्रकार कोणते वगैरे वगैरे. आता आपण पुढच्या मुद्द्याकडे वळणार आहोत. इन दिस थर्ड ट्यूटोरियल वी विल सी डेटा स्ट्रक्चर ऑपरेशन्स. मीन्स वॉट दॅट, हाऊ मच ऑपरेशन्स आर देअर दॅट वी कॅन परफॉर्म ऑन व्हेरियस डेटा स्ट्रक्चर्स. कोणकोणते ऑपरेशन आपण डेटा स्ट्रक्चरवर करू शकतो हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. चला सुरुवात करूयात. बघितलं होतं की डेटा स्ट्रक्चरचे एकूण 6 प्रकार आहेत. मागेच आपण बघितलं, आत्ता थोड्या मागच्या व्हिडिओमध्ये जसे की तुमच्या स्क्रीनवर पुन्हा एकदा आपण रिवाईज करूयात. थोडक्यामध्ये डेटा स्ट्रक्चरचे आपण प्रकार बघितले होते की अरे, त्यानंतर अरे होता, आणि त्यानंतर लिंक्ड लिस्ट होतं, त्यानंतर ट्री, नंतर इथे तुम्ही बघू शकता स्क्रीनवर स्टॅक आहे, क्यू आहे आणि ग्राफ आहे. तर हे सगळे प्रकार होते जे दोन प्रकारामध्ये डिवाईड होतात, लिनियर आणि नॉन लिनियर. तर या सगळ्या डेटा स्ट्रक्चर्सवर परफॉर्म होताना ऑपरेशन्स कोणते आहेत होणार आहे, तर इथे दिलेलं आहे डेटा स्ट्रक्चर ऑपरेशन्स. आता अतिशय सोप्या शब्दामध्ये आपण समजून घेऊ डेटा स्ट्रक्चर ऑपरेशन्स म्हणजे काय. तर एक सिंपल उदाहरण बघू आधी. तुम्ही बघू शकता की एक एक्झाम्पल आपल्या समोर आहे, आणि एक्झाम्पलमध्ये असं दिलेलं आहे की एक ऑर्गनायझेशन आहे, देर इज इन ऑर्गनायझेशन, म्हणजे एखादी संस्था आहे, आणि त्या संस्थेमध्ये काही मेंबरशिप असते. आपल्याला माहिती, आपण मेंबरशिप घ्यावी लागते. तर मेंबरशिप घेण्यासाठी काय काय डेटा फिल करायचा आहे, तर हा डेटा इतका डेटा लागतो असं त्यांचं म्हणणं आहे. ठीक आहे, तर आता हा डेटा घेताना आपण त्या त्या व्यक्तीला आपण ही माहिती भरण्यासाठी सांगणार, म्हणजे नाव फिलअप करा, फिलअप द ॲड्रेस, फिलअप द टेलिफोन नंबर, देन एज अँड जेंडर, ऑल दीज डिटेल्स विल बी रिसिव्ड फ्रॉम द पर्सन हु वॉन्ट्स टू जॉईन द ऑर्गनायझेशन, हु वॉन्ट्स मेंबरशिप. बरोबर आहे. तर मग आता डेटा आपण घेत गेलो. बरोबर आहे. आता डेटा घेतल्यानंतर आपण जेव्हा डेटाची संख्या खूप वाढते, हजार जणांचा मेंबर झाला समजा, किंवा लाख मेंबर झाले, तर संस्थेमध्ये डेटा वाढत जाणार. तर वाढल्यानंतर आपल्याला एखादी, आता समजा ॲन्युअल फंक्शन आहे, त्या ॲन्युअल फंक्शनमध्ये सगळ्या मेंबर्सला आपल्याला बोलवायचं आहे. तर मग अशा वेळेला काय करावं लागेल, सगळ्यांच्या सगळ्याच मेंबरचा डेटा आपल्याला व्हिजिट करावं लागेल, सगळ्याच मेंबरचे फोन नंबर काढावे लागतील. अशा वेळेला जे ऑपरेशन केलं जातं त्याला म्हणतात ट्रॅव्हर्सिंग. ट्रॅव्हर्सिंग म्हणजे काय, तर इथं पहिल्याच लाईनमध्ये दिलेलं आहे स्पष्ट, ॲक्सेसिंग इच रेकॉर्ड एक्झॅक्टली वन्स. ॲक्सेसिंग म्हणजेच काय, तर व्हिजिटिंग एक्झॅक्टली वन्स. नीट लक्षात घ्या, एका रेकॉर्डला एकदाच व्हिजिट करणे किंवा ॲक्सेस करणे, आत्ता जे उदाहरण सांगितलं त्यानुसार. आता एखाद्याची माहिती एकदा भेटली तर पुन्हा पुन्हा त्याच माहितीला आपण बघत असतो का, तर नाही. ट्रॅव्हर्सिंग म्हणजे ॲक्सेसिंग इच रेकॉर्ड एक्झॅक्टली वन्स. आता एखाद्याच माणसाचा आपल्याला डेटा पाहिजे असेल तर आपण सेकंड नंबरचं ऑपरेशन करतो, म्हणजे सर्चिंग, शोधणे. सांगण्याची काही विशेष गरज नाही आहे. तिसरं ऑपरेशन तुम्ही इथे स्क्रीनवर बघू शकता, इन्सर्टिंग. आता नवीन आहे, सतत आपण ऑर्गनायझेशन आपलं वाढणार आहे, संस्था आपली वाढणार आहे, तर एखाद्या नवीन मेंबरला जॉईन व्हायचं असेल तर आपण काय करतो इथे, इन्सर्ट, म्हणजे त्या नवीन मेंबरची माहिती ॲड करतो. माहिती म्हणजे काय, पुन्हा एकदा लक्षात घ्या, ही लाईन नीट वजा ॲडिंग अ न्यू रेकॉर्ड टू द स्ट्रक्चर, किंवा आपण असंही म्हणू शकतो ॲडिंग न्यू रेकॉर्ड इन टू द डेटा स्ट्रक्चर. बरोबर आहे, न्यू रेकॉर्ड ॲड करणे. आणि चौथं ऑपरेशन कोणतं आहे, डिलिटिंग. आता एखादा मेंबर वारला किंवा गेला किंवा काहीतरी त्याला मेंबरशिप कॅन्सल करायची, तर अशा वेळेला काय होणार, रिमूव्हिंग अ रेकॉर्ड फ्रॉम द डेटा स्ट्रक्चर. अतिशय सिंपल एक्झाम्पल आहे मित्रांनी मित्रांनो. आता अजून दोन ऑपरेशन, हे चार जे आत्ता आपण बघितले ते मुख्य होते, आणि आता हे जे दोन आहेत ते सुद्धा महत्त्वाचेच आहेत. जेव्हा गरज पडेल तेव्हा आपण हे दोन ऑपरेशन वापरतो. त्यातलं पहिलं आहे सॉर्टिंग. उदाहरणार्थ सॉर्टिंग म्हणजे काय, अरेंजिंग रेकॉर्ड्स. इथे नीट बघा, पहिली लाईन, अरेंजिंग द रेकॉर्ड्स इन द लॉजिकल ऑर्डर, म्हणजे काय, अल्फाबेटिकल ऑर्डरमध्ये करणे, किंवा उदाहरणार्थ काहीतरी नंबर वाईज करणे, असेंडिंग करणे, डिसेंडिंग करणे, रोमन लेटर्समध्ये कुठल्याही प्रकारे सॉर्टिंग करणे, म्हणजे एका ऑर्डरमध्ये किंवा एखाद्या सिक्वेन्समध्ये ते सगळे अरेंजमेंट करणे डेटाचे. सॉर्टिंग आपण नेहमी नेहमी करत नाही, बऱ्याच वेळेला तर सॉर्टिंग ही ऑटोमॅटिकच असते, पण नसेल तरीसुद्धा आपण बऱ्याच वेळेला स्वतःहून मॅन्युअली करू शकतो. त्यानंतर आता पुढचं सहावं ऑपरेशन आहे,
मर्जिंग म्हणजे काय? जेव्हा आपल्याला असं वाटतं की दोन रेकॉर्ड आहेत हे सारखेच आहेत किंवा दोन रेकॉर्ड हे सिमिलर आहेत किंवा त्यांच्याशी रिलेटेड आहेत, तर आपण अशा वेळेला काय करतो? मर्जिंग. मर्ज म्हणजे काय? तर इथे बघा, कंबाइनिंग द रेकॉर्ड्स इन टू डिफरंट स्टेट सॉर्टेड फाईल्स इन टू सिंगल सॉर्टेड फाईल. दोन वेगवेगळे रेकॉर्ड कंबाईन करणे एका सिंगल फाईलमध्ये, त्याला आपण म्हणतो मर्जिंग. तर मित्रांनो मित्रांनो, हे होते डिटेल्स डेटा स्ट्रक्चर ऑपरेशनशी रिलेटेड. अतिशय सोपा, सिंपल आणि स्मॉल पॉइंट आहे. तर असेच आपले व्हिडिओ कंटिन्यू बघत रहा. यात काही शंका असल्यास कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा, प्रश्न विचारू शकता कमेंट करून, आणि जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, बेल बटन दाबायला विसरू नका. आणि व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद. बाय.